दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी सहकारत्न रावसाहेब पाटील दादा यांची चौथ्यांदा फेरनिवड जैन धर्मात प्रभावी असणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदासाठी बोरगावच्या सहकाररत्न रावसाहेब पाटील दादा यांची चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे श्री अरिहंत सभागृहात नामांकित जैन पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत रविवार दिनांक चौदा रोजी पार पडलेल्या या अध्यक्ष निवडीत सहकारत्न रावसाहेब पाटीलदादा यांची अविरोध निवड करण्यात केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या ठरावानुसार ज्येष्ठ सल्लागार डी ए पाटील यांच्यासह व्हाईस चेअरमन दत्ता डोरले यांनी अनुमोदन देऊन कोरोना पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेल्या निवडणीची प्रक्रिया पार पाडली त्यामुळे एक वर्ष कार्यकालावधी पुढे गेल्याने सदर निवडीचा कार्यकालावधी दोन हजार एकवीस ते दोन हजार पर्यंत राहणार आहे जैन धर्मातील एक अभ्यासू शिवाय तत्वनिष्ठ तत्वशाली ज्येष्ठ नेते म्हणून दादांची ही चौथ्यांदा निवड झाली निवडी प्रसंगी बोलताना दक्षिण जैन सभा अध्यक्ष सहकारत्न रावसाहेब पाटील दादा म्हणाले की आपण जैन समाजातील लोकांच्या उद्धारासाठी व उन्नतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत शिवाय जैन धर्म तत्वांचं पालन करीत जैन धर्मवाडीपेक्षा सर्व दृष्ट्या जैन धर्म बलशाली कसा बनवता येईल याकडे लक्ष दिल्याने पुन्हा माझी अध्यक्ष म्हणून नियोजित कमिटीने बिनविरोध फेरनिवड केली आहे याचा मला सार्थ अभिमान असून जैन सभा उद्धारातूनच दिल्या संधीचं सोनं करून दाखवणार असल्याचे शेवटी दादांनी सांगितले निवडीदरम्यान केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील सभा उपाध्यक्ष दत्ता डोरले मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील खजिनदार संजय शेट्टी पापा पाटील अभय करोले यांच्यासह दक्षिण भारत जैन सभेच्या कोल्हापूर सांगली सोलापूर पुणे मराठवाडा बेळगाव हुबळी या सर्व विभागातून आलेले सर्व पदाधिकारी सर्व शाखेचे पदाधिकारी वीर सेवादल प्रमुखांसह अन्य जैन बांधव उपस्थित होते